Welcome student to the next lecture of calculus of several variables. In the last lecture we have discussed the definition of partial derivatives in multivariables and saw some examples. Now start with the some other examples of partial derivatives. So let's start with this example number 4. We have given u is equals to x square plus y square plus z square bracket raised to minus half. Then we have to show that uxx plus uyy plus uzz is equals to 0. That means we have given u and we have to take partial derivative 2 times with respect to x for u. Same for y, same for z, and we have to take addition of these all 3 equations and we have to show that we get the addition as 0. Hence we have u is equals to x square plus y square plus z square bracket raised to minus 1/2. Now ux is equals to what? Ata baga, this raised to minus 1/2, so we get minus 1 partial derivative with respect to x getana kail minus 1/2 kail pudel nantar kail x square plus y square plus z square raised to minus 1/2 manna kail subtract minus 1 because x square cha derivative kasa lito apan 2 pude geto x raised to 2 minus 1 so that 2x manu x square cha derivative kay to apla 2x. ओके सेम वेने इथे पण येणार आहे माइनस 1/2 पुढे येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू मायनस 1/2 आणि मायनस 1 सबस्ट्रॅक्ट होईल अँड पुन्हा एकदा ए चा डेरिव्हेटिव्ह निघेल ना फंक्शन ऑफ फंक्शन आहे म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इथे ठीक आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय आपण एक्स घेतोय म्हणजे काय होईल जस्ट इथे मायनस 1/2 आणि मायनस 1 काय होईल मायनस 3/2 आणि इथे काय होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय आपण एक्स म्हणून एक्स स्क्वेअरचा काय होईल 2x वाय स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर वी विल ट्रीट ॲज कॉन्स्टंट सो देअर डेरिव्हेटिव्ह विल बी 0 सो वी गेट 2x प्लस 0 प्लस 0 सो वी गेट जस्ट रिमेन इज 2x. Now these two and these two gets cancelled. So just remaining is minus 1 into x, that is minus x. And this is x square plus y square plus z square bracket raised to minus 3/2. Ata ux getla. Ata tenne kay find out karayla lavle aplyala uxx manje ux cha puna with respect to partial derivative kay gaycha aahe x. Ma aplyakade hais ux त्याचा काय घेऊ पुन्हा एकदा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके मग इथे बघा हे पण एक्स फंक्शन आहे आणि हे पण एक्स फंक्शन आहे आणि हे पण काय एक्स फंक्शन आहे म्हणून इथे कोणता रूल युज करावा लागणार आहे आपल्याला प्रॉडक्ट रूल. प्रॉडक्ट रूल काय आपल्याकडे प्रॉडक्ट रूल म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v इज इक्वल्स टू u इंटू dv प्लस v इंटू du. आपण हे 12th स्टँडर्ड पासून बघत आलोय 11th पासून ठीक आहे. मग इथे काय होईल प्रॉडक्ट रूलचा युज करू मायनस एक्स काय केला आपण ऍज इट इज ठेवला नंतर याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे म्हणून दिस टर्म प्लस ही टर्म आपण ऍज इट इज ठेवली नंतर मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स. ओके नेक्स्ट टर्मला बघा मग काय होईल मायनस एक्स ऍज इट इज. ओके याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस 3/2 पुढे येईल. ओके नंतर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि मायनस 3/2 मधनं कोण काय सबट्रॅक्ट होईल मायनस 3/2 मायनस 1 दॅट इज मायनस 5/2 हिअर मायनस 5/2. ओके नंतर माहिती फंक्शन ऑफ फंक्शन असल्यामुळे याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह निघणार विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून एक्स स्क्वेअरचा 2x अँड वाय स्क्वेअर आणि झेड स्क्वेअरचा we will treat them as constant so their derivative will be 0. Now
दिस इज एज इट इज आणि मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मग मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस वन सो वी गिव हिअर मायनस साइन ओके नेक्स्ट स्टेपला बघा मग काय होईल बघा हा टू आणि हा एक टू विल गेट्स कॅन्सल सो दिस टू अँड टू विल गेट्स कॅन्सल दिस एक्स अँड दिस एक्स विल गेट्स एक्स स्क्वेअर अँड मायनस विल गेट्स पॉझिटिव्ह सो मायनस एन टू मायनस इज प्लस सो वी गेट हिअर थ्री एक्स अँड दिस एक्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू मायनस फाईव्ह बाय टू अँड मायनस दिस टर्म ॲज इट इज ओके याला काय दिलंय आपण इक्वेशन नंबर वन बघा ज्यावेळेस आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डबल डबल डेरिव्हेटिव्ह घेत होत होतो विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स त्यावेळेस काय भेटत होतं आपल्याला थ्री एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू वाय घेऊ त्यावेळेस इथे काय भेटेल थ्री वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू झेड घेऊ त्यावेळेस काय भेटेल आपल्याला इथे थ्री झेड स्क्वेअर अदरवाइज अदर टर्म ॲज इट इज असणार त्या तुम्ही व्हेरीफाय करायचे ओके मी डायरेक्टली घेतो बघा मग सिमिलरली यू वाय वाय इज इक्वल्स टू थ्री वाय स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू मायनस फाईव्ह बाय टू देन मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू मायनस थ्री बाय टू सिमिलरली यू झेड झेड इज इक्वल्स टू थ्री झेड स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू मायनस फाईव्ह बाय टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू मायनस थ्री बाय टू ॲज इट इज ओके आता आपल्याला शो काय करायचं आहे आपण काय काय कॅल्क्युलेट केले वी हॅव कॅल्क्युलेटेड यू एक्स एक्स यू वाय वाय यू झेड झेड नाव वी हॅव टू टेक ॲडिशन ऑफ ऑल दीज थ्री इक्वेशन्स अँड वी हॅव टू शो दॅट दिस ॲडिशन कम्स ॲज झिरो म्हणजे ते ॲडिशन काय भेटणार आहे आपल्याला झिरो म्हणून काय मग ॲडिंग इक्वेशन वन टू अँड थ्री सो बघा मग हे काय आपलं यू एक्स एक्स हा काय आपला यू वाय वाय हा काय आपला यू झेड झेड आपण काय घेतली तिघांची ॲडिशन मग काय भेटेल आपल्याला बघा ह्या सगळ्या टर्म मध्ये काय कॉमन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू ब्रॅकेट रेस टू मायनस फाईव्ह बाय टू मग तो काय घेतला आपण या तिघ टर्म मधनं काय घेतला कॉमन काढलेला आहे ब्रॅकेटमध्ये काय उरेल मग थ्री एक्स स्क्वेअर प्लस थ्री वाय स्क्वेअर प्लस थ्री झेड स्क्वेअर ओके मग या तिघ टर्म मधनं ज्यावेळेस ही टर्म आपण कॉमन काढू त्यावेळेस ब्रॅकेटमध्ये काय उरेल थ्री एक्स स्क्वेअर प्लस थ्री वाय स्क्वेअर प्लस थ्री झेड स्क्वेअर आणि जो कॉमन काढलाय तो काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू मायनस फाईव्ह अपॉन टू आणि हे काय होईल तिघ टर्म सेम आहेत आणि तिघांचं साईन काय मायनस आहे म्हणजे मायनस दिस मायनस मायनस ओके म्हणजे तिघांची काय होईल सम म्हणजे मायनस थ्री टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू मायनस थ्री बाय टू नंतर काय होईल नंतर बघा इथनं काय कॉमन निघेल इकडे पण थ्री इकडे पण थ्री इकडे पण थ्री सो वी रिमूव्ह थ्री ॲज कॉमन सो थ्री इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू मायनस फाईव्ह बाय टू अँड दिस टर्म ॲज इट इज ओके नंतर काय होईल इथे इथे रेस टू काय वन पॉवर आहे आणि बोर्ड टर्म काय सेम आहे म्हणून जी पॉवर आहे त्यांची काय होणार आहे ॲडिशन होणार आहे म्हणजेच काय होईल वन प्लस मायनस फाईव्ह बाय टू म्हणजेच काय वन मायनस फाईव्ह बाय टू सो वी गेट हिअर मायनस थ्री बाय टू म्हणजे यांची ॲडिशन काय होईल वन मायनस फाईव्ह बाय टू ची मायनस थ्री बाय टू आणि ही अदर टर्म ॲज इट इज ओके मग बघा इथे काय आलंय थ्री इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू वन मायनस फाईव्ह बाय टू आणि ही टर्म ॲज इट इज नंतर थ्री इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि वन मायनस फाईव्ह अपॉन टू काय तर मायनस थ्री बाय टू आणि दिस टर्म ॲज इट इज बघा ही टर्म आणि ही टर्म सेम आहे फक्त मध्ये काय मायनस साईन म्हणजेच काय झालं सबट्रॅक्शन दोघांचं झिरो म्हणजेच काय आले आपल्याला
RHS, hence LHS equals to RHS. या तिघांची सम काय दाखवायची होती आपल्याला? झिरो. आणि ती काय आपल्याला मिळालेली आहे, म्हणजेच दॅट मीन्स UXX प्लस UYY प्लस UZZ इज इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला? झिरो. हेच काय करायचं होतं आपल्याला शो करायचं होतं. नंतर एक्झाम्पल नंबर 5 कडे बघू आपण. व्हॉट इज एक्झाम्पल नंबर 5? वी हॅव गिव्हन U इज इक्वल्स टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. प्रूव दॅट आपल्याला काय शो करायचं आहे? मग साईन 2x इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस साईन 2y इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय प्लस साईन 2z इंटू डॅबा यू अपॉन डॅबा झेड इज इक्वल्स टू काय करायचं आपल्याला? शो करायचं. आपल्याला काय गिवन आहे? वी हॅव गिवन यू इज इक्वल्स टू लॉग ऑफ टॅन एक्स प्लस टॅन टॅन वाय प्लस टॅन झेड. मग आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करावं लागणार आहे? यू गिवन आहे म्हणून डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कॅल्क्युलेट करावं लागेल, डॅबा यू अपॉन डॅबा वाय कॅल्क्युलेट करावं लागणार, डॅबा यू अपॉन डॅबा झेड कॅल्क्युलेट करावं लागणार. मग डॅबा यू अपॉन डॅबा एक्सला काय कशाने मल्टीप्लाय करावं लागेल? साईन 2x ने. डॅबा यू अपॉन डॅबा वायला कशाने मल्टीप्लाय करावं लागेल? साईन 2y ने. डॅबा यू अपॉन डॅबा झेड ला कशाने मल्टीप्लाय करावं लागेल? साईन 2z ने. आणि या तिघांची काय घ्यावी लागणार आहे? ऍडिशन. आणि ती काय दाखवावी लागणार आहे आपल्याला? 2 येते हे आपल्याला काय करावं लागणार आहे? शो करावं लागणार. खूपच इझी प्रॉब्लेम आहे. मी इकडे लक्ष द्या, वी हॅव यू इज इक्वल्स टू लॉग ऑफ टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. मग आपल्याला काय काय लागणार आहे? डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, डॅबा यू अपॉन डॅबा वाय, डॅबा यू अपॉन डॅबा झेड. सो डिफरन्शिएट पार्शियली यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, मग डॅबा यू डॅबा अपॉन डॅबा एक्स, यू काय आपल्याकडे तो आपण राईट डाऊन केलेला आहे. आणि नंतर माहिती की याचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो? समजा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर असतं. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर काय? लॉग ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1/x² आणि पुढे काय असतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे 2x/x² म्हणजे 2/x. म्हणजेच काय? लॉग ऑफ झेडचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/z आणि dz म्हणजे पुन्हा जे आतलं जे फंक्शन असतं त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो ना आपण, फंक्शन ऑफ फंक्शन असल्यामुळे. म्हणजे जर समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ झेड असेल, ओके, तर म्हणजेच काय? 1/z इंटू dz. मग इथे काय? लॉग ऑफ टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड चा डेरिव्हेटिव्ह, पार्शियल डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. आणि पुन्हा एकदा कसला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड, ओके. मग आपल्याला माहितीये की टॅन वाय टॅन झेड काय असणार आहे? आपण विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह काय घेतोय? एक्स. म्हणून टॅन वाय टॅन झेड विल ट्रीटेड ऍज कॉन्स्टंट. सो हे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is sec square x, derivative of tan x is what? sec square x, okay, upon काय होईल डिनॉमिनेटरला? tan x plus tan y plus tan z, okay. बघा इथे ज्यावेळी आपण डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कॅल्क्युलेट करत होतो त्यावेळी आपल्याला काय भेटत होतं? sec square x upon tan x plus tan y plus tan z. ज्यावेळी आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कॅल्क्युलेट करू त्यावेळी काय भेटेल आपल्याला? सेक स्क्वेअर वाय अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. सिमिलरली इथे काय? पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून इथे काय भेटतोय? सेक स्क्वेअर एक्स. इथे विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय म्हणून सेक स्क्वेअर वाय. विथ रिस्पेक्ट टू झेड घेतोय म्हणून सेक स्क्वेअर झेड, ओके. म्हणजे मग काय भेटलं आपल्याला? डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कॅल्क्युलेट केलेला आहे, डॅबा यू अपॉन डॅबा वाय कॅल्क्युलेट केलेला आहे, डॅबा यू अपॉन डॅबा झेड काय केलं आपण? कॅल्क्युलेट केलेलं आहे. नंतर काय करायचं आपल्याला? डॅबा यू अपॉन डॅबा एक्सला कशाने मल्टीप्लाय करायचं? साईन 2x ने. डॅबा यू अपॉन डॅबा वायला साईन 2y ने. डॅबा यू अपॉन डॅबा झेडला कशाने मल्टीप्लाय करायचं? साईन 2z ने. आणि त्या तिघांची ऍडिशन काय शो करायची आपल्याला? 2. हे आपण सायमल्टेनियसली घेऊ म्हणजे एकाच वेळी आपण कन्सिडर करणारे. मग आपण एलएचएस घेतली, साईन 2x इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस साईन 2y डॅबा यू अपॉन डॅबा वाय प्लस साईन 2z डॅबा यू अपॉन डॅबा झेड, ओके. मग साईन 2x ऍज इट इज लिहिला आणि डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काय आपला? सेक स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड.
प्लस साइन टू वाय एज इट इज. ओके डॅबा यू अपॉन डॅबा वाय काय आपल्याकडे सेक्स स्क्वेअर वाय अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड प्लस साइन टू झेड इन टू डॅबा यू अपॉन डॅबा झेड काय सेक्स स्क्वेअर झेड अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. बट आपल्याला माहिती आहे साइन टू थिटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे साइन टू थिटा इज इक्वल्स टू टू साइन थिटा इन टू कॉस थिटा. लास्ट इयर आपण बऱ्याच वेळा हा फॉर्म्युला यूज केलाय साइन टू थिटा इज इक्वल्स टू टू साइन थिटा इन टू कॉस थिटा. त्याचा इथे यूज करायचा आणि सेक स्क्वेअर एक्स कसा येईल आपला सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. कारण की माहिती आहे सेक एक्स काय असतो आपल्याकडे वन अपॉन कॉस एक्स असतो ना. मग दोघं बाजूंचा स्क्वेअर घेतला तर काय होऊन जाईल वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे कसला यूज करायचा आहे साइन टू थिटा इज इक्वल्स टू टू साइन थिटा इन टू कॉस थिटा आणि सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. सो वी राईट साइन टू एक्स एज टू साइन एक्स इन टू कॉस एक्स अँड सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू इन्स्टेड ऑफ सेक स्क्वेअर एक्स वी कॅन पुट वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. सो बघा इथे काय होईल कॉस एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स मधला एक कॉस एक्स काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे खाली काय उरेल कॉस एक्स आणि साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय असतो आपला टॅन एक्स. म्हणजेच काय असेल आपल्याकडे ठीक आहे ते बघू आपण पुढे. म्हणजेच काय झालं इथे बघा डिनॉमिनेटर तर प्रत्येक वेळी सेम आहे. मग इथे पण काय होऊन जाईल कॉस वाय आणि हा कॉस स्क्वेअर वाय मधून एक कॉस वाय कॅन्सल होऊन जाईल काय उरेल कॉस वाय. साईन वाय अपॉन कॉस वाय टॅन वाय आणि टू मल्टीप्लाय म्हणून टू टॅन वाय. इथे पण सेम टू साईन एक्स अपॉन कॉस एक्स उरेल. साईन एक्स अपॉन कॉस एक्स काय असतो आपला टॅन एक्स म्हणजे टू टॅन एक्स. सिमिलरली इथे कॉस झेड आणि कॉस स्क्वेअर झेड मधला एक कॉस झेड काय होऊन जाईल कॅन्सल आउट होईल. म्हणजेच काय उरेल वन अपॉन कॉस झेड आणि साइन झेड अपॉन कॉस झेड काय असतो टॅन झेड टू टॅन झेड टू टॅन झेड आणि डिनॉमिनेटर प्रत्येकाचा सेम आहे म्हणून काय होईल तो कॉमन निघेल. ठीक आहे इथे काय वन आहे डिनॉमिनेटर काय निघेल कॉमन निघेल टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड आणि न्यूमिनेटरचे काय होईल ऍडिशन. इथे काय आलंय टू टॅन एक्स इथे काय आलंय टू टॅन वाय इथे काय आलंय टू टॅन झेड. म्हणजे तिघांची काय केली आपण ऍडिशन. मग इथे बघा टू 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 प्रत्येक टर्म मध्ये काय कॉमन आहे म्हणून तो काय घेतला आपण ब्रॅकेटचे बाहेर घेतला. म्हणजे काय होईल टू इंटू टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. सो टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड गेट्स कॅन्सल जस्ट रिमेनिंग इज व्हॉट टू इज इक्वल्स टू काय आर एच एस. आपल्याला टू शो करायचं होतं ना आपल्याला हे काय केलं आपण प्रूव्ह केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. ह्याच टाईपचे सगळे एक्झाम्पल असणार आहेत. आपल्याला फक्त बेसिक फॉर्म्युले माहीत पाहिजे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लर्न केलेले पाहिजे तुम्ही आणि प्रॉडक्ट रूल माहीत पाहिजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेताना. त्यानंतर यू अपॉन व्हीचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो तो आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे. त्यावरती बेस सगळे प्रॉब्लेम असणार आहेत. ओके नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज व्हॉट लेट यू इज इक्वल्स टू लॉग टू द बेस ई एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. प्रत्येक वेळी लॉगचा बेस ईच असतो ते काही मेन्शन करायची गरज नाही. आपल्याला काय शो करायचं आहे मग शो दॅट एक्स इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा झेड इज इक्वल्स टू वाय इंटू डॅबा स्क्वेअर वाय अपॉन डॅबा झेड इंटू डॅबा एक्स इज इक्वल्स टू झेड इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. आपल्याला काय शो करायचंय मग डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा झेड कॅल्क्युलेट करायचे. या तिघ टर्म काय करायचे आहे कॅल्क्युलेट करायचे आहे आणि त्यांना रिस्पेक्टिव्हली इला एक्स ने इला वाय ने इला कशाने मल्टीप्लाय करायचे झेड ने मल्टीप्लाय करायचे आणि तिघ इक्वेशन काय आहेत इक्वल आहेत असं आपल्याला काय करायचंय शो करायचंय. ओके मग बघा मग इथे we have u is equals to log to the base e x square plus y square plus z square. okay mam baga ma apan u cha kay gyu adi partial derivative with respect to x calculate karun gyu. ma apla maithe log cha derivative ka asto 1 upon madhe convert hoto ani
जी रिमेनिंग टर्म असते त्याचा काय असतो डेरिव्हेटिव्ह. मग डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कसा येईल आपला लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x² + y² + z² आणि वरती x² + y² + z² काय असेल डेरिव्हेटिव्ह. ओके लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x² + y² + z² आणि न्युमरेटरला याचा डेरिव्हेटिव्ह x² डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x येईल. y² आणि z² डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 का पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय आपण एक्स म्हणून y² आणि z² काय असतील आपले कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. सिमिलरली इथे डॅबा यू अपॉन डॅबा एक्स घेतला म्हणून इथे काय आला 2x आला. डॅबा यू अपॉन डॅबा वाय काय असेल आपला 2y/x² + y² + z². सिमिलरली डॅबा यू अपॉन डॅबा झेड काय भेटेल आपल्याला 2z/x² + y² + z². ओके नाव आपण काय कॅल्क्युलेट नाव वी हॅव टू शो दॅट एक्स इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा झेड इज इक्वल्स टू वाय इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा झेड इंटू डॅबा एक्स इज इक्वल्स टू झेड इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. ओके मग आता आपण स्टेप बाय स्टेप जाणारे सगळ्यात आधी आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे ही टर्म आपण काय करणार आहे कॅल्क्युलेट करणार नंतर ही कॅल्क्युलेट करू नंतर ही कॅल्क्युलेट करू आणि तिघं काय आहेत इक्वल आहे असं आपण काय करणार आहे शो करणार आहे. ओके मग बघा मग इथे डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा झेड याला कसं लिहू शकतो आपण डॅबा अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा झेड. बघा याचा मिनिंग लक्षात घ्या. ओके डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा झेड असेल तर काय करतो डॅबा यू अपॉन डॅबा वाय आणि इन ब्रॅकेट काय असतो डॅबा यू अपॉन डॅबा झेड. मग आपण काय केलंय डॅबा यू अपॉन डॅबा झेड काय केलेलं आहे ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे ना आपण तो काय आपला डॅबा यू अपॉन डॅबा झेड 2z/x² + y² + z² तो इथे डॅबा यू अपॉन डॅबा झेड ऍज इट इज लिहिला. नंतर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय घेतोय विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणून 2z काय असेल ऍज ए कॉन्स्टंट म्हणून ट्रीट होईल म्हणून तो आपण काय घेऊ बाहेर घेऊ. यू अपॉन व्हीचं फंक्शन आहे म्हणून यू इंटू 1/v लिहिले. ओके मग 2z ऍज इट इज असणार आहे आपला आणि काय असेल डॅबा यू अपॉन डॅबा वाय 1/x² + y² + z² त्याची पॉवर किती असणार आहे 1 असणार आहे. ओके मग काय होऊन जाईल 2z ऍज इट इज आणि आपल्याला माहिती की याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो जसं 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -1/x² सेम वे 1/x² + y² + z² चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मग -1/x² + y² - 1/x² + y² + z² ब्रॅकेट रेस टू काय असणार आहे 2 असणार आहे आणि नंतर पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह ना x² + y² + z² डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मग विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय म्हणून x² डेरिव्हेटिव्ह 0 z² पण काय होऊन जाईल 0 होऊन जाईल फक्त काय असेल y² डेरिव्हेटिव्ह 2y. पुन्हा एकदा लक्षात घ्या इथे काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x चा -1/x² सेम वे याचा पण तसंच निघणार आहे मग -1/x² + y² + z² आणि वरती y² डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2y म्हणून इथे काय लिहिलंय आपण 2y आणि -1/x² + y² + z² ब्रॅकेट रेस टू 2 ऍज इट इज. मग काय होऊन जाईल -2 × 2 काय 4yz -4yz/x² + y² + z² रेस टू 2 आणि आपल्याला या टर्मला कशाने मल्टीप्लाय करायचंय एक्स ने मल्टीप्लाय करायचंय म्हणून इथे काय केलंय आपण डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा झेड कॅल्क्युलेट केलेला होता त्याला कशाने मल्टीप्लाय केलं मग आपण एक्स ने मल्टीप्लाय केलं मग इथे काय होतं -4yz होता ना मग काय झालं एक्स ने मल्टीप्लाय केल्यानंतर -4xyz/x² + y² + z² ब्रॅकेट रेस टू 2 आलेला आहे. ओके त्यानंतर बघा आपला एक्स इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय डॅबा झेड काय आलेला आहे -4xyz/x² + y² + z² ब्रॅकेट रेस टू 2. सिमिलरली तुम्ही कॅल्क्युलेट करायचे वाय इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा झेड इंटू डॅबा एक्स
तुमचं ह्या टाईपचं येईल झेड इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय, तुमचं पण इक्वेशन सेम असणार आहे. म्हणजे बघा, इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3 च्या एलएचएस आपल्याला काय शो करायचे होते, इक्वल टू आरएचएस सेम आलेत ना प्रत्येकाचे, म्हणून फ्रॉम 1 अँड 2 काय आले, एलएचएस पण काय असणार आहे, सेम असणार आहे. आरएचएस बघा, दिस दिस अँड दिस ऑल आर सेम, सो देअरफोर एलएचएस ऑल्सो सेम. हेन्स फ्रॉम 1, 2 अँड 3 वी गेट एक्स इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा झेड इज इक्वल टू वाय इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा झेड इंटू डॅबा एक्स इज इक्वल टू झेड इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स. काय आलेले आपले, सेम आलेले. हेच काय करायचं होतं आपल्याला, व्हेरीफाय करायचं होतं. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम, काय नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याकडे, शो दॅट ऍट एक्स वाय इज इक्वल टू 0, 0 दी फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब वेन एव्हर एक्स वाय इज नॉट इक्वल टू 0, 0. म्हणजे एक्स वाय नॉट इक्वल टू 0, 0 असेल तेव्हा त्यावेळी फंक्शन कोणतं यूज होणार आहे, हे यूज होणार आहे. आणि एक्स वाय इज इक्वल टू 0, 0 असेल तर फंक्शनल व्हॅल्यू काय असणार आहे, ही असणार आहे. हे आपण 11th ला आपण लिमिट अँड कंटिन्युटी मध्ये ह्या टाईपचे एक्झाम्पल बघितलेले. इथे काय फक्त पार्शियल डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे. ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, मग हॅज पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ ऑफ एक्स वायचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय एक्झिस्ट होतोय हे आपल्याला व्हेरीफाय करायचंय. त्यानंतर अल्दो म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतोय पण ते फंक्शन काय आपलं नॉट कंटिन्युअस सायमल्टेनियसली फॉर एक्स अँड वाय. म्हणजे इथे काय शो करायचंय आपल्याला, एफ ऑफ एक्स वायचं काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतोय हे शो करायचंय आणि फंक्शन कंटिन्युअस नाही आहे म्हणजेच काय डिसकंटिन्युअस आहे हे आपल्याला शो करायचंय. मग डिसकंटिन्युअस दाखवणं खूपच इझी आहे. असाइनमेंट तुम्हाला दिलेली होती त्यात तुम्हाला माहितीये की आपण या टाईपचे एक्झाम्पल बघितलेले. आता काय फक्त पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला, खूपच इझी. यू अपॉन व्ही चा रूल यूज करायचा आहे. मग सोल्युशन कडे बघू. हिअर वी हॅव टू शो दॅट दी पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स वाय एक्झिस्ट. म्हणजे एफ ऑफ एक्स वायचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत आहे बट एफ ऑफ एक्स वाय इज नॉट कंटिन्युअस, हे काय करायचं आपल्याला व्हेरीफाय करायचंय. नंतर काय घेऊ, मग डिफरन्शिएट पार्शियली एफ ऑफ एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय. मग एफ ऑफ एक्स वाय काय करू आपण, पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आपण त्याचा. ठीक आहे, मग डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स कन्सिडर केला, डॅबा अपॉन डॅबा एक्स आणि एफ काय आपल्याकडे एक्स वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय अपॉन एक्स स्क्वेअर एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. ओके, मग बघा इथे कोणता रूल यूज होणार आहे, यू अपॉन व्हीचा. आपल्याला माहितीये यू अपॉन व्हीचा रूल काय, आपल्याकडे व्ही इंटू डी यू मायनस यू इंटू डी व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. ओके, व्ही काय, यू काय आपल्याकडे ही टर्म आहे, ही काय आपल्याकडे यू आणि हा काय आपल्याकडे व्ही आणि डिनॉमिनेटरला काय व्ही स्क्वेअर, म्हणून एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचा ब्रॅकेट स्क्वेअर आपण व्ही स्क्वेअर लिहून घेतलेलं. ओके, नंतर व्ही एज इट इज, व्ही एज इट इज म्हणजे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. नंतर काय डी यू म्हणजे एचा यूचा डेरिव्हेटिव्ह ना विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे एक्स वाय स्क्वेअर काय होऊन जाईल, मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जाईल, 1 इंटू वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वायचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, एक्स स्क्वेअरचा 2x, 2x इंटू वाय 2x वाय, मायनस साईन दिले एज इट इज. ओके, यू एज इट इज, यू काय मग एक्स वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय. ओके, नंतर व्हीचा काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 3x स्क्वेअर आणि वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 0, म्हणून इथे काय आलंय 3x स्क्वेअर. ओके, नंतर काय केलंय, मग आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे, सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा मग काय झालं, एक्स क्यूब वाय स्क्वेअर प्लस 2x^4y. ठीक आहे, नंतर प्लस वाय क्यूब इंटू वाय स्क्वेअर वाय \5 प्लस वाय क्यूब इंटू दिस इज व्हॉट 2x^4 मायनस या टर्मचा या दोघांची प्रॉडक्ट म्हणजे 3x^3y^2, कारण की मायनस या दोघं टर्मला काय असणार आहे, मायनस साईन असणार आहे. नंतर 3x^2 इंटू दिस इज व्हॉट 3x^4y. ओके,
मग बघा इथे 2x^4y मायनस 3x^4y ते काय होणार आहे, हे 2 टाइम्स हे मायनस 3 टाइम्स, म्हणजे 2 मायनस 3 किती, मायनस 1 टाइम्स. ओके, मग इथे काय आले, बाकीचे टर्म ऍज इट इज असणार आहे. मग इथे काय आले आपले बघा, x³y² मायनस x^4y प्लस y^5 प्लस 2xy ब्रॅकेट सॉरी y^4 मायनस 3x³y² अपॉन x³ प्लस y³ ब्रॅकेट \2. हा काय झाला आपला, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. नाऊ तुम्ही काय कॅल्क्युलेट करायचं, ऍज अ होमवर्क म्हणून डॅबा एफ अपॉन डॅबा वाय कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, म्हणजे बघा मग डॅबा यू अपॉन डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स कॅल्क्युलेट केलेला आहे, डॅबा एफ अपॉन डॅबा वाय तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे करणार आहात, म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय काय होतोय, एक्झिस्ट होत आहे. ओके, आता काय दाखवायचंय, फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, म्हणजे फंक्शन काय दाखवायचंय, डिसकंटिन्युअस. डिसकंटिन्युटी कशी शो करतो, आपण डिफरंट पाथ घेतो आणि लिमिट पण काय येत आहे, डिफरंट येत आहे. हे आपण ऍटलिस्ट 2 पाथ घ्यायचे, त्याच्याने डिफरंट लिमिट भेटणार आहे आणि अलॉंग डिफरंट पाथ लिमिट इज डिफरंट, हेन्स लिमिट फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. आपण काय करणार आहे, डायरेक्टली शो करणार आहे. ओके, आणि काय इथे f(0,0) काय गिवन आहे, मग आपल्याला बघा इथे आपल्याला काय दाखवायचं, टू चेक दी कंटिन्युटी, f(0,0) इज इक्वल्स टू काय गिवन आहे आपल्याला, 0. इथे म्हटलंय ना, जेव्हा एक्स आणि वाय काय 0,0 असणार आहे त्यावेळेस फंक्शनल व्हॅल्यू काय असते, 0. म्हणजेच काय असते, f(0,0) का, कारण की बघा 0,0 ला फंक्शन डिफाईन होत नाही. इथे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर वरती न्युमरेटरला 0 येईल, डिनॉमिनेटरला पण काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणून 0/0 फॉर्म एक्झिस्ट त्यावेळी फंक्शनल व्हॅल्यू भेटणार आहे, म्हणून त्यांनी डिफाईन करून दिलेले असते. ज्यावेळेस एक्स आणि वाय 0,0 व्हॅल्यू घेणार आहे त्यावेळेस f(0,0) काय असेल, 0 असणार आहे. ओके, नाऊ टू चेक दी कंटिन्युटी, f(0,0) इज इक्वल्स टू काय, 0 आहे. नाऊ आता काय घेणार आहे, आपण एक लिमिट अलॉंग दी पाथ एक्स ऍक्सिस, दॅट मीन्स अलॉंग एक्स ऍक्सिस वाय इज इक्वल्स टू काय असतो, 0 असतो, आणि लिमिट काय घेतो आपण, एक्सटेंडिंग टू 0. लिमिट एक्सटेंडिंग टू 0 f(xy) इज इक्वल्स टू लिमिट एक्सटेंडिंग टू 0, मग आता वाय इज इक्वल्स टू काय पुट करायचं आपल्याला, 0 पुट करायचं. मग इथे वाय ची टर्म 0 पुट केली तर इथे ही पण टर्म 0, ही पण प्रत्येक ह्याच्यात वाय ची टर्म आहे, ह्याच्यात वाय ची टर्म आहे, इथे पण वाय ची टर्म आहे, म्हणजे तिघ टर्म काय होणार आहे, 0. म्हणजे 0+0 अपॉन x³+0, आणि 0/x³ काय असणार आहे, ऑब्व्हियसली काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणून अलॉंग एक्स ऍक्सिस लिमिट काय आलंय आपलं, 0. ओके, आणि सेकंड पाथ सिलेक्ट केलेला आहे, नाऊ टेक दी लिमिट अलॉंग दी पाथ वाय इज इक्वल्स टू एक्स, म्हणजे वायच्या ठिकाणी काय पुट करणार आहोत आपण, इथे एक्स पुट करणार आहोत. ओके, आणि लिमिट काय घेणार आहे, एक्सटेंडिंग टू 0. मग इथे वायच्या ठिकाणी जर एक्स पुट केलं तर x² × x काय होऊन जाईल, x³. इथे वायच्या ठिकाणी एक्स पुट केलं तर x² काय झालंय, x³. इथे x³ ऍज इट इज, इथे वायच्या ठिकाणी जर एक्स पुट केलं तर काय होऊन जाणार आहे, x³. म्हणजे इथे काय झालं, x³. बघा न्युमिनेटर मधनं काय कॉमन निघेल, मग x³ कॉमन निघेल. x³ कॉमन काढल्यानंतर काय उरेल, ब्रॅकेटमध्ये 1+1. सिमिलरली डिनॉमिनेटर मधनं पण काय कॉमन निघणार आहे, x³ कॉमन निघणार, इथे काय उरेल, ब्रॅकेटमध्ये 1+1. तुम्ही असं पण बघू शकता, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम आहे, डायरेक्टली कॅन्सल करून 1 आणू शकतात, किंवा x³ गेट्स कॅन्सल, 1+1 = 2. 1+1 = 2, 2/2 = 1. इथे लिमिट काय भेटले आपल्याला, 0. इथे काय भेटले आपल्याला, 1. म्हणजे अलॉंग डिफरंट पाथ, आपण डिफरंट पाथ कोणता घेतला, अलॉंग एक्स ऍक्सिस आणि अलॉंग वाय इज इक्वल्स टू एक्स, हे काय होते आपले डिफरंट पाथ. लिमिट काय भेटले मग आपल्याला, डिफरंट. इथे काय भेटले, 0 लिमिट भेटले, इथे काय भेटले, 1. म्हणून आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम 1 & 2 अलॉंग डिफरंट पाथ लिमिट इज डिफरंट, हेन्स f(xy) इज नॉट कंटिन्युअस सायमल्टेनियसली.
म्हणजे एफ ऑफ एक्स वाय कंटिन्युअस असणार आहे का? नाही. ठीक आहे, बाकीचा राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.